झी 24 तास एक पाऊल पुढे। मृत्यूच्या एकमेव चिरंतन वास्तवाने आज ती स्वप्न यात्रा संपवली। जगभरात त्याच्या ऍपलने नादावलेले हजारो जण स्टीव्ह जॉब्स या दृष्ट्याने आपलं जगणं कसं बदललं याची चर्चा करतायत। पिढीनं रेनेसॉ पुढे नेणारा गेटेनबर्ग पाहिला नाही, या पिढीनं जगणं आधुनिक करणारा विजेचा बल्ब ते फोनोग्राम असा शोध लावणारा एडिसन अनुभवलेला नाही, या पिढीनं अद्वितीय सिंफनीकार बीथोवेन प्रत्यक्ष ऐकलेला नाही, या पिढीनं अणुबॉम्ब ते सापेक्षतावाद मांडत व्हायोलिनच्या सुरावटी छेडणारा रोमॅन्टिक आइन्स्टाईन भोगलेला नाही, पण या पिढीनं याच प्रभावळीतील स्टीव्ह जॉब्स याला मात्र सदेह अनुभवलं, म्हणूनच त्याचं अपरूप अधिक। असे प्रतिभा सूर्य आपल्यातून कधीच कायमचे जात नाहीत, ते निरोप घेत असतात तात्पुरता, तो देताना म्हणूनच त्यांना म्हणायचं पुनरागमनाय। जगात असेही काही लोक असतात जे इतिहास घडवतात, नुसता घडवत नाहीत तर इतरांना इतिहास घडवण्याची ताकद देतात। तंत्रज्ञानाच्या जगातला एक महान जादूगार हे जग सोडून गेलाय, पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर जे कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेयर्स आणि टॅबलेट पीसीज या जगाला दिलेत ते त्याची सतत आठवण देत राहतील। सामान्य माणसाच्या कल्पनाशक्ती पलीकडची गॅझेट्स वास्तवात आणण्याची किमया जॉब्सनं साधली। आपलं संपूर्ण आयुष्य तो एका वेगळ्या विश्वात जगला। राजाचा रंक आणि पुन्हा रंकाचा राजा असाही अनोखा प्रवास त्यानं केला। काहीतरी वेगळं अगदी जगावेगळं करून दाखवण्याची जिद्द जॉब्समध्ये होती, मात्र त्यासाठी त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं। शांत बसणं हा त्याचा पिंडच नव्हता। जेव्हा जॉब्सला कर्करोगानं ग्रासलं, त्याचं शरीर पोखरून टाकलं, तेव्हाही तो शांत बसला नाही। शेवटच्या श्वासापर्यंत जगाला काहीतरी नवीन देण्याचा त्याचा प्रयत्न होता। अशा या हट्टी जिद्दी आणि तंत्रज्ञानाच्या किमयागाराला झी 24 तासचा सलाम। स्टे हंग्री, स्टे फूलिश। झी 24 तास एक पाऊल पुढे।